मनोज सर, मनोहर सर, जरा थांबा थांबा जरा, आहो सोडा होती काम। मनोज सर तुम्ही ते मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचं काम तुम्हीच कराव, तुम्ही अगदी समर सरांच्या जवळचे आहात, मोरे सांगा यांना। हो हो बरोबर, हे काम फक्त मनोहर सरच करू शकतात। हो अच्छा हो का, हा नाही म्हणजे तुम्हाला कोणी भेटले नाही की काय? हो मनोहर सर तुम्ही अगदी धाडसी, समर सरांना अगदी तोंडावर उत्तर देता, म्हणून हे काम तुम्हीच कराव। तुम्हीच करा, तुम्ही सर बोलतात ते बरोबर हो का, मला माहितीच नव्हतं असं। काय झालं असे एकत्र, काही प्रॉब्लेम नाहीये ना? अहो प्रॉब्लेम म्हणजे काय, अहो खूप मोठा प्रॉब्लेम आहे। काय? अहो प्रॉब्लेम हाच आहे की मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? काय? अहो म्हणजे समर सरांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? अहो आज ते आल्याला आम्हाला खूप वाईट बोलले हो, आणि आमच्या सगळ्यांचे राजीनामे सुद्धा मागितले। अरे काय चाललंय काय, तू समर सरांना समजतो काय? मी बोलू द्या हो, त्यांना बोलू द्या, असे ते ऑफिस मध्ये नाहीच आहेत ना, त्यांना बोलू द्या। नाही गो, कुठे गेलेत ते? ते गेलेत त्याच्या पाठोपाठ, ते भोपे सुद्धा गेलेत त्यांचे चमचे। मनु त्यांना काही समजलं नसेल ना? नाही रे, नसेल कळलं। अहो काय झालं, तुम्ही दोघं टेन्शन मध्ये दिसताय। मिस्टर मनोहर, मोरे सर, परब सर, शिर्के, मला जरा तुम्हा सगळ्यांशी एक महत्वाचं बोलायचंय। विषय खूप नाजूक आहे, पण मला खात्री आहे तुम्ही सगळे मला साथ द्याल। खर तर कुठल्याही स्त्रीला येऊ नये असा वाईट अनुभव आलाय मला, सांगताही येऊ नये, आठवतानाही त्रास व्हावा, विसरायचा प्रयत्न केला तरी विसरता येऊ नये, आणि लक्षात तर त्याहून राहू नये असा अनुभव आपल्या ऑफिसमध्ये आलाय समर सरांमुळे। त्या दिवशी केबिन मध्ये बोलवून माझ्याशी गैरवर्तन केलंय। मिसेस मानसी अहो तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही नका बोलू। नाही मनोहर, तुम्हा सगळ्यांना हे समजलंच पाहिजे। हो 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 हो, प्रश्नच नाही, अत्यंत पोचलेला माणूस आहे तो, सरळ विचारून अडकण्यातला नाहीये तो। सो हा म्हणजे आपल्याला याचा सोक्षमोक्षच लावा लागेल, हो, आणि तोही आजच्या आजच। हो आजच्या आज, हो जे काय होईल ते मी तुम्हाला कळवत राहतो। हो पण पोलिसांची मदत लागेल। हो हो येस, ओके धन्यवाद। पोलीस? आता पोलीस म्हटलं की घाबरण्यासारखं काय येतात, काय घाबरायचं, आप पोलीस आपल्याला मदतच करतात, तुम्ही काही गुन्हा केला तर घाबराल ना पोलिसाला। अहो असं नाही, पण सोक्षमोक्ष लावणार म्हणजे नक्की काय करणार? आपली रणरागिणी म्हणू आहे ना मानसीने, एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं। मी तिला सांगितलंय, म्हटलं जे काही करशील ते नीट कर, म्हणजे काही कर पण ते अगदी शेवटापर्यंत घेऊन जा, म्हणजे झालं आम्ही आहोत तुझ्यासोबत। अहो पण नक्की काय करणार आहे ती? आता ती यशस्वी होऊन आल्यावर ती सांगेल तुला। तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच काहीतरी असणार। मी देव पाण्यात ठेवते। निर्मला कशाला उगाच देवांना वेठीस धरते, पण मनू येईपर्यंत जीवात जीव नसणार आहे। आता मला तुमच्याकडून काय मदत हवी आहे ते सांगते, अर्थात ती करणं न करणं तुमच्या हातात आहे। म्हणजे तुम्ही नाही म्हणालात तरी काही हरकत नाही, मला राग येणार नाही। शेवटी प्रत्येकाला आपलं घर चालवायचं आहे, त्यामुळे नोकरी खूप गरजेची आहे, त्यासाठीच मी इतके दिवस सगळं सहन केलं, पण आता नाही। अशा नराधमांना मोकळं सोडता कामा नये, त्यामुळे
मी पाऊल उचलणार आहेच. फक्त तुमची सगळ्यांची साथ मिळाली तर खूप नशीबवान समजेन मी स्वतःला. मी देईन तुम्हाला साथ मिसेस मानसी. आजवर जे काही केलं त्याच्या गिल्ट मधून मोकळा तरी होईन हो. पैसा माणसाला किती हतबल करून सोडतो ना हो. ह्या बँकेतून मी लोन घेतलं होतं ते वेळच्या वेळी फेडू शकलो नाही म्हणून समर सरांनी मला वाटेल तसं वागवलं हो. मिसेस मानसींसोबत लग्न करायला मला जबरदस्ती केली. तुमच्या आयुष्यात काटे पसरायला लावले हो. खूप त्रास झाला असेल ना हो तुम्हाला. मला सगळे दिसत होतो हो पण मी काहीच करू शकत नव्हतो हो. माझे हात बांधले गेले होते हो. तरी मिसेस मानसी सांगत होत्या की त्यांचं प्रेम आहे ते अनिकेतवर आहे. मी एवढा खुश झालो होतो दोघांसाठी पण मी काहीच करू शकत नव्हतो अहो. मिसेस मानसी मी खरं तर असा नाहीये हो. पण तरी सुद्धा मी तुम्हाला लग्नाला होकार दिला कारण समर सरांनी मला तसं करण्यास भाग पाडलं होतं हो. हात जोडतो मी सर. मी तुमच्या पाया पडतो सर. प्लीज मला याच्यात अडकवू नका सर. कपरी तुला काय खरंच असं म्हटलं? तुझ्यासारख्या बावट मुलाबरोबर मी तिचं लग्न लावेल? माझी काही चूकच नाहीये. तू लोन घेतलंस, फेडलं नाहीस. आता दे 10 लाख रुपये, करतो मोकळ तुला. देतोयस? नाही ना. तू प्यादयस माझा. बळी देण्यासाठी वापरतोय मी तुला. आणि आज आता जे काही आहे ना ते मी सगळं तुम्हाला सांगतो. खर तर मला खूप बरं वाटतंय हे सांगायला की माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगा सुद्धा आहे. लंकारी फायनान्स मधून मी घेतलेलं कर्ज वेळच्या वेळी फेडू शकलो नाही म्हणून समर सरांनी मिसेस मानसी मी तुम्हाला आठवते ना मी वेळच्या वेळी तुम्हाला अलर्ट करायचो की नाही सावध राहा सावध राहा. ते फक्त याच गोष्टीसाठी मिसेस मानसी. समर सरांनी मला प्याद म्हणून वापरलो हो. खरच आय एम सॉरी मी जे काही वागलो त्यासाठी. खरंच मी पुन्हा तेच सांगतो की मी खरंच असं नाही आहे. मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडतो. खरंच मी असं नाही आहे. मला क्षमा करा. मिस्टर मनोहर असं नका करू. अहो नाईलाज काय असतो ते आम्हाला माहितीये. मी तो एखाद्या माणसाला किती खालच्या थराला उतरवू शकतो ना हेही आम्हाला चांगलं माहितीये. तुम्ही आम्ही सगळेच या नाईलाजाचे बळी आहोत. पण लाज आपल्याला नाही त्या समर प्रताप जहागीरदारला वाटली पाहिजे. वाटेल. आम्ही आहोत सोबत तुमच्या. तुमच्या दोघांसोबत आहोत आम्ही. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. मी सांगतो काय करायचं ते. पण त्याआधी आपण समोर येण्याची वाट पाहूया. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टसाठी. फक्त आता प्लान वेगळा आहे. सरळ मार्गाने हा समर आपल्या हाती नाही लागणार. कागदोपत्री आपण तर त्याला अडकवू शकत नाही कारण तो खूप हुशार आहे. सगळ्या पळवाटा त्याला माहिती असणार. मग आता 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 लढ भीड थर आणि मार. समर सर अरे वा काय चाललंय. किटी पार्टीची तयारी चालली वाटत. ओ हो 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 द सेलिब्रिटी सेलिब्रिटी येते घरा तोची दिवाळी दसरा. द सेलिब्रिटी एम्प्लॉई क्लायंटला खिशात टाकणारे. अरे वा तुम्ही आलात ऑफिसला मला फार बरं वाटलं.
आता काय काम करणार आहात की नुसताच जगमगाट? चला काम करा सर. थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोला. इथे नाही, केबिन मध्ये बोलूया. या आता आता काय करायचो? आता मी सांगतो तसं करूयात. आपण इथे आपली तयारी करूयात आणि आज जे करायचंय ते मनू करेलच. काय हो मिस मानसी, आज वेगळेच रंग आहेत तुमचे. होय 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 होय. हा काय चाललंय काय मिस मानसी तुमचं? हा काय म्हणणंय? डोळ्यातली ही चमक, नजरेतलं हे आव्हान. मिस मानसी, याआधी सुद्धा तुम्ही सुंदर दिसतच होता, आज काहीतरी वेगळंच आहे तुमचं म्हणणं. हाय हाय हाय. मोकळे सोडलेले केस, मेलो मेलो मी आज मेलो मिस मानसी. हाय मानसी, काय आज डोक्यात आहे काय? तुमच्या समोर असताना मला जे वाटतं ना ते तुम्हाला वाटावं अशी इच्छा आहे. आज तुम्हा काही माग माझ्याकडे मिळेल तुला. खरंच? हाच हाच प्रतिसाद हवा होता मला बास. आणि हेच डोळ्यातलं माझ्यासाठी असलेलं प्रेम बास, बाकी काही नको होतं मला. माझं लग्न झालंय तरीही. काय फरक पडतो? मला जर तुझ्याकडून हवंय ते मला मिळालं की बास, विषय संपला. मग तू कोण आहेस, तुझं लग्न झालंय की नाही काही फरक नाही पडत. आणि तू आहेस इतकी सुंदर ग. मी जे मागेन ते द्याल मला. मागून तर बघ. ठरलं आता ठरलं. वडापाव खायचा झाला ना तर मानसी बायांच्या घरी एवढंच खायचा. नाही, घरचा वडापाव नाही हा, तो बाहेर बाबू वडापाववाला आहे ना त्याच्याकडनं आणले होते. खातो हा 10 वडापाव संपवले, आता कुठून आणू हे बघ एवढेच. शाही, तूच मला बोलली होती ना ते माणसाच्या मनापर्यंत जायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, बोलली होती ना. मला वाटलं खायला घातलं तर बोलेल पोपटासारखा. कसला बोलतोय, सारखी चोच मारतोय, चोच मारतो, खॉक खॉक खातोय. तुमच्या त्या बाबूनी वडापाव सोबत तळलेल्या मिरच्या दिल्या असतील ना, त्या पण आणा. आहे ना मिरची, आहे ना. पोपट मिरची मागतोय, दे त्याला कच्ची हिरवी मिरची, दिली अगू दे, आग लागू दे. शांत शांत शांत. दोनच वडापाव उरले, आता कुठून आणू? पैसे संपले माझ्याकडचे. काय झालं? नाही असू दे, चाल. मी अजून पण सांगतोय, ऐक माझ, नुसतं वडापाव देऊन काय नाही होणार. मग काय जेवायला बसवू याला?
अरे किती खातो हा, किती जेवण बनवाव लागल मला, दिसतो असा सुकट बोंबला सारखा खातो बघ ते बाकासूर मी आला खा खायला कान भुईला भार तसा नाही बोलत आहे मी, मी बोलतोय की त्याला वडापाव मध्ये काहीतरी घालून देऊयात आपण, म्हणजे आयडिया त्याने आपल्या आण्याबाई सोबत जे केलं होतं ना तेच आपण पण करूया, लाडू वळवायला बसू त्याला, लाडू नाही का उशाही, मला सांग ह्याचं कोल्ड ड्रिंक कुठे, इकडे इकडे इकडे, त्याच काय करायचं, चला तू बघ, चैत्या चैत्या घे बाय माझी ही नशेची गोळी तुझ्याकडे कशी आली चैत्या, चैत्या तू नशा करतो, नाही तू नशा नशा काय झालं, नाही काय नाही उंदीर हा आला होता, नाही ना अरे मी 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 नशा नाही करत, हा जो आपला बोपे आहे ना बोपे त्याच्यासाठी ऍडव्हान्स मध्ये जुगाड करून ठेवला होता आपण, अगं उषा आई सिंपल आहे, जब सीधे उंगली से घी नहीं निकलता है तो अरे तो डबा गरम करना पड़ता है, आणखीन एखाद दुसरा वडापाव असेल तर चालेल मला, हा जंपर आलाय, हा देते हा देते 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 काय मनात आहे तरी काय, बरच काही आजवर मी पुढाकार घ्यावा म्हणून काय काय केलंय तुम्ही, इतके दिवस लागले होते कळायला, आता मजा येणार सगळे तयार आहेत ना, हो पाणी द्या ए इडियट, मूर्ख मुलगे पाणी द्या पाणी द्या, पाणी हवंय सर, पाणी मूर्ख मुलगी माणूस आहे तो मूर्ख मुलगा तो मला मी तुला सोडणार नाही मूर्ख मुलगी